आतापर्यंत आपण जी गणित सोडवली ती सर्व एक अंकी संख्येची होती, म्हणजे एक अंकी संख्येत एक अंकी संख्या यांची बेरीज करणे मिळवली. आता मात्र आपण दोन अंकी संख्येची बेरीज पाहणार आहोत. दोन अंकी संख्येची बेरीज देखील आपण जशी एक अंकी संख्येची बेरीज केली तशीच करणार आहोत. एक अंकी संख्येची बेरीज आपण उभ्या मांडणी व वस्तूंच्या सहाय्याने केली, तशीच आपण दोन अंकी संख्येची बेरीज देखील करणार आहोत. दोन अंकी संख्येची बेरीज देखील उभ्या मांडणी आणि वस्तूंच्या सहाय्याने करणार आहोत. तर पाहूयात मग आपण दोन अंकी संख्येची बेरीज कशी करावी. आपल्याला गणित दिलेले आहे 31 अधिक 11. 31 या संख्येमध्ये एक आहे हा एकक आणि 3 आहे दशक, म्हणून 1 हा अंक आपण एककाच्या घरात लिहूया आणि 3 दशक आहे म्हणून हा 3 दशकाच्या घरात लिहूया. त्याच्यामध्ये 31 मध्ये मिळवायचे आहेत 11. 11 मध्ये 1 हा एकक आहे म्हणून एककाच्या घरात 1 लिहूया आणि 1 हा दशक आहे म्हणून हा 1 दशकाच्या घरात लिहूया. आता आपले गणित तयार झाले आणि आपण उभ्या मांडणीत लिहिले 31 अधिक 11. आता कोणत्याही संख्येची बेरीज करताना नेहमी एककाच्या घरापासूनच सुरुवात करावी. मग 1 एकक अधिक 1 एकक बरोबर किती एकक झाले? 2 एकक. किती एकक झाले? 2 एकक. मग आपण एककाच्या घरात लिहिले 2. आता दशकांची बेरीज करूया. दशकांच्या बेरीजमध्ये 3 दशक अधिक 1 दशक. 3 मध्ये 1 मिळवले तर किती झाले? 4 झाले. मग 4 हा दशक आहे म्हणून आपण 4 हा दशकाच्या घरात लिहूया. आता उत्तर आले 4 दशक 2 एकक, म्हणजेच किती झाले? 42. बरोबर. 42 मध्ये 2 हा एकक आहे आणि 4 हा दशक आहे. हे गणित आपण पाहिले. आता आपण वस्तूंच्या सहाय्याने गणित सोडवूया. तर बघा, आता पहिली संख्या आहे 31. पहिली संख्या आहे 31 मध्ये 1 काय आहे? एकक. म्हणून आता हा 1 एकक आपण एककाच्या घरात मांडूया. आणि 3 काय आहे? दशक. म्हणून हा 3 आपण दशकाच्या घरात मांडूया. 1 2 3 दशक, म्हणजे ही संख्या तयार झाली आपली 3 दशक 1 एकक, म्हणजे 31. आता दुसरी संख्या आहे 11. 11 मध्ये 1 काय आहे? एकक. म्हणून हा कोणाच्या घरात मांडूया? आपण एककाच्या घरात. आणि 1 पुन्हा काय काय आहे? दशक. म्हणून हा 1 दशक आपण दशकाच्या घरात मांडूया. आणि आता आपण यांची बेरीज करूया. बेरीज आपण कोणाच्या घरापासून करूया? एककाच्या घरापासून. एककाच्या घरामध्ये किती किती अंक आहे? 1 आणि 1. एकामध्ये 1 मिळवले किती झाले? 2. ठेवी ते उत्तराच्या ठिकाणी 2. किती एकक झाले? 2 एकक. आता दशकांची बेरीज करूया. 3 दशक अधिक 1 दशक, किती दशक झाले मग आता हे? 4 दशक. मात्र हे 4 दशक आपण कुठे ठेवूया? उत्तराच्या ठिकाणी. ठेव 4 दशक इथे उत्तराच्या ठिकाणी. आता काय उत्तर आले? 4 दशक 2 एकक, म्हणजेच किती आले? 42. म्हणजेच उत्तर आले आपले 42. मग आज आपण काय शिकलो? दोन अंकी संख्यांची बेरीज ती उभ्या मांडणीत शिकलो आणि दोन अंकी संख्यांची बेरीज करताना आपण वस्तूंच्या सहाय्याने देखील शिकलो. आता आपण एक असंच एक उदाहरण आपण पाहूया. आपले उदाहरण आहे 31 अधिक 14. 31 अधिक 14. 31 मध्ये 1 काय आहे? एकक. मग तो कोणाच्या घरात लिहूया? एककाच्या घरात लिहूया. आणि 3 काय आहे? दशक. म्हणून हा 3 दशक आपण लिहूया दशकाच्या घरात. आता त्याच्यामध्ये किती मिळवायचे आहे? 14. किती मिळवायचे आहे? त्याच्यामध्ये 14 मध्ये 4 काय आहे? एकक. 4 काय आहे? मग तो एककाच्या घरात लिहूया. आणि 1 काय आहे? मग तो कोणाच्या घरात लिहूया? दशकाच्या घरात. आता आपण यांची काय करूया? बेरीज. मग बेरीज करताना कोणाच्या घराकडून करायची? एककाच्या. एककाच्या घरात काय काय अंक आहे? 1 आणि 4. 4 मध्ये 1 मिळवले तर किती होतील? 5. मग इथे काय लिहूया? एककाच्या घरात 5 लिहूया. आणि दशकाच्या घरात काय अंक आहे? 3 आणि 1. मग 3 मध्ये 1 मिळवले, पुढे मधून बेरीज केली 3 मध्ये 1 मिळवले, किती झाले? 4. मग इथे काय उत्तर आले आपले? 4. मग काय काय संख्या तयार झाली? 45. काय झाली? 45. 45 मध्ये एकक किती आहे? 5. आणि दशक किती आहे? 4. अशा रीतीने आपण वस्तूंच्या सहाय्याने अधिक सराव करून घेऊया. तुम्ही देखील घरी अशाच
दोन अंकी संख्येची बेरीज दशक एककाच्या रूपात उभी मांडणी करून वस्तूंच्या सहाय्याने सोडवा.